ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मानसिक व शारीरिक छळातून विवाहितीची आत्महत्या, राजकोळी बुद्रुक येथील घटना, पोलिसात गुन्हा नोंद. बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरहून 1,00,000 रुपये अनावेत म्हणून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून राजकोळी बुद्रुक येथील विवाहितीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. चंदगड पोलिसात पती, सासू, सासरा व आणखीन दोघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकिता हनुमंत पाटील हिच्या आत्महत्येला जबाबदार धरून पती हनुमंत धाकलू पाटील, सासू बाळाबाई धाकलू पाटील, सासरा धाकलू कल्लापा पाटील, सर्व राहणार राजगोळी बुद्रुक, ननंद चंद्रभागा रामा कोकितकर व तिचा पती नागोजी कोकितकर दोघेही राहणार मनगुत्ती तालुका हुक्केरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निकिता ही मूळची सुरते गावची असून तिचा राजगोळी बुद्रुक येथील हनुमंत याच्याशी गेल्या वर्षी मे महिन्यात विवाह झाला होता. पण सासरच्या मंडळींकडून कायम तिचा छळ केला जायचा. तसेच बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरहून 1,00,000 रुपये आण म्हणून तिला वरचेवर मारहाण केली जायची. त्याला कंटाळून सोमवारी तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या मृत्यूस जबाबदार धरून निकिताचे वडील गजानन रघुनाथ पाटील यांनी चंदगड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरा, ननंद व तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. Oh,